विदर्भातील भाविकांचे श्रद्धास्थान कोरा येथे यात्रा महोत्सव 7 दिवस साजरा करण्यात येत आहे. हा उत्सव 19 आणि 20 डिसेंबर 2 रोजी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. वर्धा, चंद्रपूर, नागपूर या 3 जिल्ह्यांचा शेवटच्या टोक्यावर असलेल्या कोरा येथील कृष्णपीठ हनुमान देवस्थान येथे मार्गशीर्ष महिन्यात ही यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आली आहे. विदर्भातील जनतेचे श्रद्धास्थान असलेले कोरा हे गाव लाल नाला धरणाच्या जलाशयाजवळील कृष्णापेठ हनुमान मंदिर शेकडो वर्षापासून सर्वदूर प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारा हनुमान मंदिर यात्रा म्हणून या यात्रेला संबोधल्या जाते. पूर्वी यात्रा भरण्यात येणाऱ्या जागेवर आता लाल नाला धरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. मूर्ती तुडुंब पाणी असलेल्या खोलगट भागात बुडून राहत असल्याने भाविकांना दर्शन घेण्यास त्रासदायक ठरली असल्याने त्याच मूर्तीची स्थापना नवीन जागेत करण्यात आली. एप्रिल महिन्यातील 18 तारखेला अभयारण्यातील चपराळा येथील तपस्वी संत कार्तिक स्वामी तसेच शहालंगडीचे संत वासुदेव महाराज यांनी 2 दिवस विविध पूजा करीत मूर्तीची नवीन मंदिरामध्ये प्राण प्रतिष्ठा केली आहे. दरवर्षी भरणाऱ्या यात्रेच्या निमित्ताने शेकडो संख्येने भाविक यात्रेमध्ये सहभागी होतात. यात्रेत पानग्यांचा किंवा रव्याचा शिरा या महाप्रसादाचं विशेष महत्व असून ही अनेक वर्षापासूनची परंपरा कायमस्वरूपी टिकून असल्याचं दिसून येतं. नवसाला पावणाऱ्या या यात्रेत झालेल्या मुलांना पारड्यात ठेवून त्याची तुला करीत भारोभार एवढा गुळ वाटण्यात येतो. यात्रेत 7 दिवस होणाऱ्या सप्ताहात रोज रात्री कीर्तनाचे आयोजन होत असून समारोप म्हणजे काल्याचे कीर्तन भागवताचार्य कीर्ती बांते या करणार असून यावेळी दहीहंडीचा कार्यक्रम संपन्न होईल. मार्गशीर्ष महिन्यामध्ये या सोमवारच्या महिन्यामध्ये बाहेर गावचे लोक, गावातील मंडळी सर्व इथे स्वयंपाकाला येतात आणि स्वयंपाक शिळापोळी जे काही पदार्थ आहे ते बनवतात, हनुमंतरायाला नैवेद्य करतात आणि अनन्य भावाने ते इथून येऊन स्वयंपाक बनवतात. आणि त्यांच्यामध्ये कोणी म्हातारे किंवा संतांची असतात त्यांना ते आपल्या पंक्तीला घेऊन अन्न हे त्यांना जेवायला देतात. हा उत्सव दरवर्षीप्रमाणे यात्रेच्या निमित्तानं आम्ही हा उत्सव करत असतो. त्या उत्सवामध्ये माध्यमातून यात्रेच्या माध्यमातून बरीचशी पब्लिक इथं येतात. त्या पब्लिकची गैरसोय होऊ नये, दुकानदार लोक होतं यांना त्रास होऊ नये आणि चांगल्या पद्धतीने यात्रा पार पडा हे आमच्या सध्याच्या हनुमंतापुढे आहे. त्यासाठी आता आम्हाला कमीत कमी या देवस्थानामध्ये 32 वर्षे परिपूर्ण झाले, 33 वर्षे लागले आमच्या कारकिर्दीला. आम्ही आपली कारकिर्दी आपल्या पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न करत आहोत. हे हनुमान देवस्थानचे जे बांधकाम आहे शिल्लक, त्या बांधकामासाठी आम्हाला परिपूर्ण करून लोकांच्या लग्न म्हणा कोणते अन्य कार्यक्रम असो त्यासाठी आम्हाला परिपूर्ण ते करायचं. त्या 50 वर्षाच्या काळात ते रिठी जे होतं हे कृष्णापेठ रीठ आहे आणि त्याच्यात ते देवाची वसावत झाली, त्याच्यामुळं हे कृष्णापेठ देवस्थान असं नाव पडलं. इथं जी यात्रा भरते ही मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या सोमवारला भरण्यात येते. इथं पुष्कळ दूरदूरून लोक स्वयंपाक आणतात. या देवस्थानवर पहिलेपासून भाविकांची भरपूर श्रद्धा आहे आणि इथं हा पानग्याची यात्रा म्हणून ही प्रसिद्ध नावारूपाला आलेली यात्रा आहे. इथं कारण पुष्कळ म्हणजे 30-35-40 याने आमच्या जन्माच्या अगोदरपासून इथे हा उत्सव साजरा होत आहे. पहिले नुसतं पानग्याची यात्रा म्हणून होत होता, आता याला यात्रेचं रूप आलं आणि खूप भव्य अशी यात्रा भरते इथे. कॅमेरा पर्सन योगेश लखोटेसह रवी येणोरकर, BCN News, हिंगणघाट.